एकही मान्यता मिळाली नव्हती. आल्यानंतर 35 प्रकल्पांना मान्यता दिली, त्यानंतर 8 लाख हेक्टर जमीन त्यामुळे ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे फक्त आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही, त्याची अंमलबजावणी करतो, ते आपण पत्रकार म्हणून तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आज आपण जे निर्णय घेतले, हे निर्णय मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि जे काही प्रकल्प आपले प्रलंबित आहेत, मग ते पाण्याचे, मराठवाडा वॉटर ग्रीडचे, मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याच्याबद्दल सांगितलं, परंतु आम्ही जेव्हा सरकारमध्ये आलो, मला वाटतं आपण तेव्हा दोघंच होतो, आणि पहिला विषय आम्ही मराठवाड्याच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचं वळतीकरणाचा विषयावर निर्णय घेतला आहे. आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या मोठ्या प्रकल्पामुळे जवळपास मराठवाड्याला मोठा दिलासा मिळेल आणि केंद्र सरकार देखील त्यामध्ये आम्हाला सढळ हस्ते मदत करेल. अशा प्रकारची जी प्रक्रिया आणि कार्यवाही सुरू झालेली आहे, याबरोबर समृद्धी महामार्ग जो आहे तोही आपल्या मराठवाड्याला लागून जातोय, त्याचाही फायदा मराठवाड्याला नक्की होईल. औद्योगिक इंडस्ट्री जी आहे ती वाढती आहे, त्याचाही फायदा मराठवाड्याला होईल, त्याचे परिणाम येत्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसून येतील. परंतु जे आज निर्णय आपण घेतले, हे निर्णय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जलसंपदा विभागाचे, सिंचनाचे, त्यामध्ये सिंचन अनुशेष, दुष्काळी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा पुरवण्यासाठी, म्हणजे प्रस्तावित धरणस्थळी मुख्य माती धरणाऐवजी साखळी सिमेंट बंधारे. आणि एक तो घेतला निर्णय आम्ही, दुसरा अंबड प्रवाही वळण योजना दिंडोरी जिल्हा यामध्ये निम्न दुधना प्रकल्प सेलू परभणी, त्याचबरोबर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प पुसद, पोटा उच्च पातळी बंधारा त्याला 237 कोटीच्या आकड्यामध्ये मी जात नाही, जोड परळी उच्च पातळी बंधारा, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा, ममदापूर उच्च पातळी बंधारा, शनिदेवगाव उच्च पातळी बंधारा, वैजापूर जायकवाडी टप्पा 2 माजलगाव जिल्हा बीड उजवा कालव्यासाठी, त्याच्यावर निर्णय आपला झाला. बाबळी मध्य प्रकल्प धर्माबाद, त्याच्यावर आपला आज निर्णय झाला. वाकोद मध्यम प्रकल्प फुलंब्री, यावर देखील आपला निर्णय झाला. वणकेश्वर उच्च पातळी बंधारा तालुका किनवट, याचा देखील आपण निर्णय घेतला. असा एकूण 14,000 कोटी रुपयाचा यावर सिंचन प्रकल्पांवर आपण खर्च करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये घेतला. त्याचबरोबर पश्चिम वाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्याबाबत जे मगाशी मी म्हटलं, त्यामध्ये देखील दमनगंगा वैतरणा गोदावरी प्रमुख उपसा वळण योजना, दमनगंगा एकदरे गोदावरी आणि पार गोदावरी, याच्या डिटेलमध्ये मी जात नाही, परंतु यावर देखील जवळपास 13,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. आणि म्हणून जवळपास हे 13,000 कोटी आणि ते 14,000 कोटी अशा प्रकारचे सिंचनावर आपण निधीची तरतूद या ठिकाणी आजच्या कॅबिनेटमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये 12,938 कोटी 85 लाख रुपये, पशुसंवर्धन दुग्धविकास मत्स्य व्यवसाय 3,318 कोटी 54 लाख, नियोजन 1,608 कोटी 28 लाख, परिवहनवर 1,128 कोटी 69 लाख, ग्रामविकासवर 1,291 कोटी, कृषी विभाग 709 कोटी, क्रीडा विभाग 696 कोटी, गृह विभाग 684 कोटी, वैद्यकीय शिक्षण 498 कोटी,
आणि महिला व बाल विकास 386 कोटी, शालेय शिक्षण 490 कोटी, सार्वजनिक आरोग्य 35 कोटी, सामान्य प्रशासन 287 कोटी, नगर विकास 281 कोटी, सांस्कृतिक कार्य विभाग 253 कोटी, पर्यटन 95 कोटी, मदत पुनर्वसन 88 कोटी, वन विभाग 65 कोटी, महसूल विभाग 63 कोटी, उद्योग विभाग 38 कोटी, वस्त्रोद्योग 25 कोटी, कौशल्य विकास 10 कोटी, विधी व न्याय 3 कोटी 85 लाख. याचे सगळे डिटेल माझ्याकडे, तुम्हाला लागले तर देतो मी. आणि हे सगळं करत असताना यामध्ये आणखी काही निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत. एकात्मकाचे आणि आपले इतर जे आहेत, म्हणजे डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं देईन. उद्यान जे आपलं पैठण संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण, त्याचबरोबर 3 नद्यांवरचे पूल 300 वर्षापूर्वीचे शहरातले, त्याच्यावर देखील आपण निर्णय घेतला. आणि त्याचबरोबर सिल्लोड येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय, वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या अखत्यारीतलं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, त्याला देखील जागा उपलब्ध करून देणे. उस्मानाबादमध्ये धाराशिव आणि नाही, आज नाव झालं ना आपलं, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे अधिकृतपणे आज त्याचं नामकरण झालेलं आहे. आणि विभाग जिल्हा सगळं, त्यामुळे आता काही कोणी बोलायचं म्हणजे काही शिल्लक ठेवलेलं नाही. नांदेडच आपलं कृषी महाविद्यालय तुझा अरे केलं ना बाबा बालाजी, सोयगावचं जे आहे ते आपण केलेलं आहे. हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय महाविद्यालय, त्या संलग्नित 430 खाटांचं रुग्णालय स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला आपण. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र उपकेंद्र, तसेच शासकीय कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्याबाबत तोही निर्णय आपण घेतला. नांदेडचं मग आता बोललो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सोयगाव ठाणा आपला ठाणा नाही आमचा सोयगाव जिल्हा औरंगाबाद येथे संभाजीनगर शासन अनुदानित कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा त्याला मंजुरी दिली. त्याचबरोबर हे पाण्याचे जे आहेत सिंचनाचे प्रकल्प, या बाबतीमध्ये आपल्याशी अगोदर बोललोय मी. त्यामुळे आणि पशुसंवर्धन विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर देशी गाई म्हैसीमध्ये जे त्यांना दुधाळ जनावरं देण्यासंदर्भात देखील आपण तोही निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर अंबेजोगाई जिल्हा बीड येथे लाल कंधारी व देवणी गोवंश जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने देखील जे काही मानधनामध्ये 10% वाढ करायची ते देखील आम्ही निर्णय घेतलेत. त्याचबरोबर जे डॉक्टरांचा पण विषय होता ना आपले, आपल्या कॅबिनेटचे, त्याबरोबर काही 1200 डॉक्टरांचा विषय होता आपला, ते गेले अनेक वर्षापासून त्यांचा विषय प्रलंबित होता, तो देखील आज मार्गी लावलेला आहे. त्याचबरोबर महिलांसाठी आपण महिला बचत गटांसाठी जे कम्युनिकेटर आहेत CRP, त्यांचं जे मानधन होतं 3000 ते 6000 केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं जे खेळतं भांडवल आहे ते 15000 ते 30000 केलेलं आहे. त्यामुळे महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे. आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचं जे तोही विषय आज घेतला, त्या माध्यमातून शासनाच्या ज्या 90-92 योजना ज्या आहेत या विशेष करून महिलांसाठी असतात, त्या महिलांसाठी देण्यासंदर्भातली एक सुलभ पद्धती आणि महिलांच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना त्या योजनांमधून भरपूर अशा मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, त्यांचा फायदा होईल, अशा प्रकारचे अनेक निर्णय
सर्व समावेशक असे शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी देखील आपण निर्णय घेतला आहे आणि महिला भगिनींसाठी देखील आपण निर्णय घेतोय. आणि त्याचबरोबर पावसाने देखील थोडी ओढ घेतलेली आहे, पाऊस मध्ये मध्ये पडतो आहे, परंतु असं असलं तरी सुद्धा ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, नुकसान होतंय, त्या ठिकाणी सरकारने जे आता 1 रुपयात पीक विमा काढलेली आहे, सर्व पैसे सरकार भरती आहे आणि त्यामध्ये कुठलाही शेतकरी आपल्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही. पूर्णपणे शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं राहील अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे. हा एकूण आपले 45,000 कोटी रुपयांचा आज निर्णय झालेला आहे. 45 पेक्षा जास्तीच आहे. 14,000 कोटी नदी जोडचे 14,000 कोटी वगळून हे 45,000 आहेत. त्यामुळे नदी जोडचे 14,000 सोडून वगळून अरे आज पहिला मीटिंग तो हुआ है, अभी बाद में देखते हैं ना. नाही नाही आता विमा जवळपास 1,70,00,000 लोकांनी काढलाय, बरोबर ना. 1,70,00,000 शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे. मी मगाशीच म्हटलं, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्री मोदी निर्णयांची घोषणा या ठिकाणी करणारच आहेत. मुळातच ही बैठक होत असताना विरोधी पक्षातल्या काही लोकांनी बैठक होऊच नये असा देखील प्रयत्न केला, या बैठकीतनं काय मिळणार असाही प्रयत्न केला. जे स्वतः काहीही करत नाहीत असे लोक केवळ बोट दाखवण्याचं आणि नाव ठेवण्याचं काम करतात. खरं म्हणजे ज्यांनी मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय झालं असा प्रश्न विचारला, त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे की तुम्ही 2.5 वर्षात त्या संदर्भात काही केलं का. पण मला हे सांगताना अतिशय समाधान वाटतंय की 4 ऑक्टोबर 2016 जी मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये 31 निर्णय घेण्यात आले होते आणि 22 विषय अवगत करण्यात आले होते आणि काही विषयांवर निर्देश झाले होते. या 31 विषयांचा आढावा हा 2017 साली आपण जेव्हा घेतला त्यावेळी 10 विषयांवरची कारवाई पूर्ण झाली होती, 15 विषयांवर कारवाई टप्प्यात होती आणि 6 विषयांवरची कारवाई अपूर्ण होती. आज 2023 जर आपण विचार केला तर या 31 विषयांपैकी 23 विषय हे पूर्ण झालेले आहेत, 7 विषय हे प्रगतीपथावर आहेत आणि 1 विषय हा माननीय उद्धवजींच्या काळात व्यपगत झालेला आहे. विशेषतः या संदर्भात सांगायचं झालं तर निम्न दुधना प्रकल्पाला 2,342 कोटीची सुप्रमा दिली होती, त्याच्यावर आता 2,542 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि 16,964 हेक्टर सिंचन क्षमता तयार झालेली आहे, 434 हेक्टरचं भूसंपादन पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि लाभक्षेत्रामध्ये 30,000 हेक्टरपैकी 23,000 हेक्टरचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे. 4 उपसा सिंचन योजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याला आता 34 उपक्रम आज मुख्यमंत्री मोदी आता त्या संदर्भातली घोषणा करतील. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प 2,342 कोटी रुपयाची आपण सुप्रमा दिली होती आणि त्याच्यामध्ये 2,164 कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत आणि भाम धरणाचा 75 दलघमी आणि वाकी धरणाचा 75 दलघमी असा 151 दलघमी पाणीसाठा निर्माण केला आहे.
आणि ज्यातनं 20,500 हेक्टरची सिंचन क्षमता ही ऑलरेडी निर्मित झालेली आहे. बरीच मोठी त्या संदर्भातली माहिती आहे, सगळी देऊन आपला वेळ घेत नाही. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना करण्याचा निर्णय झाला. 2017 ती स्थापना करण्यात आली. कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा एक पूर्ण करण्यासाठी 4,817 कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले, त्यापैकी 3,680 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. आणि आता जवळपास 2,726 हेक्टर सिंचन क्षमता ही त्या ठिकाणी तयार होते आहे, झाली आहे. 15 किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले आहे, 2 पंप हाऊसचं काम पूर्ण झालंय. जेऊर निराभिमा बोगद्याचं 37 किलोमीटरचा बोगदा आहे, काम पूर्ण झालं, नोव्हेंबर 2022 पूर्ण झालंय. आणि जवळपास 11,727 कोटी रुपयाची आता याला पुढची मान्यता हे नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा याला देण्यात आलेली आहे. जालना परिसरामध्ये सीड पार्कच्या संदर्भात 75 एकर जागा देण्यात आली, त्याचा DPR शासनाकडे होता, मात्र उद्धव ठाकरेंच्या शासनाने त्या DPRला मान्यता दिली नाही. पुन्हा आपलं नवीन शासन आल्यावर त्या DPRला मान्यता देण्यात आली आणि आता त्याचं काम देखील सुरू होत आहे. सिंचन त्याच्यानंतर वॉटर ग्रीडचं आपण त्यावेळेस मान्यता दिली होती, आपल्याला माहिती आहे. 8 पैकी 7 जिल्ह्यांचे आपण त्याचे टेंडर देखील काढले होते आणि कामही सुरू केलं होतं काही एका जिल्ह्याचं. दुर्दैवाने माननीय जे आता प्रश्न विचारतायत त्याच माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारने वॉटर ग्रीडचा खून केला आणि त्याचा मुर्दा पाडला, त्याच्यामुळे आता त्याच्या संदर्भात ते कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे मला माहिती नाही. पण आता आमच्या सरकारने हर घर जलच्या माध्यमातून जे मोदी साहेबांनी पैसे दिले आहेत त्यातनं योजना तर केलीच आहे, पण आता त्याला ऍडिशनल म्हणून आपण केंद्र सरकारला आता वॉटर ग्रीडलाही केंद्र सरकारने मदत करावी असा प्रस्ताव हा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे. यासोबत त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे जे काही सूक्ष्म सिंचन आहे यामध्ये 337 कोटी रुपयाचा एक कार्यक्रम आणि 50 कोटीचा दुसरा कार्यक्रम हा मराठवाड्यात आपण राबवलेला आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सूक्ष्म सिंचनाचं काम देखील केलंय. काही छोटे छोटे विषयात मी सगळे विषय सांगत नाही, गाई म्हशींचं वाटप असेल, रेशीम कोशाच्या खुल्या बाजारपेठेत रेशीम लागवड त्याला देखील आपण चालना दिली. रसायन तंत्रज्ञान संस्थेसाठी 200 एकर जमीन ती देखील आपण 2017 दिली. त्यानंतर दुधाळाला लिगो प्रकल्पासाठी परत जमीन द्यायची होती ती पण आपण त्या कॅबिनेट नंतर त्या ठिकाणी दिली. भूसंपादनाची कारवाई पूर्ण करण्याकरता मराठवाड्यामध्ये उपायुक्त एक पद द्यावं ते देखील आपण त्या ठिकाणी दिलं. त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्याचे प्रकाशन त्याही संदर्भात ते प्रकाशन करून त्याचे खंड देखील उपलब्ध करून दिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत लोकनेते गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संस्थेचं आपण घोषणा केली होती, ती संस्था सुरू झाली. त्याचं काम 2018-19 चार अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. वृक्ष लागवड या संदर्भात काही निर्णय घेतले होते. मराठवाड्यात इको बटालियन तयार करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता, ती इको बटालियन देखील तयार झालेली आहे. सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी सक्षमीकरण योजना, बचत गटांना सवलतीच्या दराने व्याज कर्ज ही देखील योजना सुरू झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 4 कौटुंबिक न्यायालय हे देखील आपण मान्यतेकरता हायकोर्टला दिलेलं आहे. जागतिक वारसा शहराच्या संदर्भात 2017 आपण ठराव केलेला आहे. मत्स्यबीज तुटवडा सर्वंकष तोडग्यासाठी आपण 16-17 त्याच्यावरच काम आपण केलेलं आणि 847 मत्स्यजिरे निर्मिती करण्याच्या संदर्भातलं आपण काम त्या ठिकाणी केलंय. जात पडताळणी करता मराठवाड्यामध्ये 21 उपाधीक्षकांची पदं निर्माण करण्याचा विषय होता, त्याची कारवाई आपण पूर्ण केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा आपण देण्याचा घोषणा केली होती, तो दर्जा देखील दिलाय. 43 कोटी रुपयाचा निधी देखील त्याला केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील तात्पुरत्या स्वरूपाच्या कार्यरत प्राध्यापकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता, तीही कारवाई पूर्ण केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 13,89,142 घरे मंजूर केली होती, त्यापैकी आता 11,80,363 घरे बांधून तयार झालेली आहेत. नगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्ग याकरता 1,010 कोटी रुपयाची पहिली किंमत होती, नंतर ती 4,805 कोटीवर गेली. राज्याने आपला हिस्सा 1,413 कोटी रुपये तो खर्च केलेला आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरेजींच्या सरकारने आम्ही राज्याचा हिस्सा देणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला होता, त्यामुळे काम थांबलं होतं. परत शिंदे साहेबांचं सरकार आल्यावर आम्ही आमचा हिस्सा दिला
आणि 394 कोटी रुपये दिले. आता पुन्हा 250 कोटी रुपये आपण या ठिकाणी बजेटमध्ये दिलेले आहेत आणि 75% भौतिक प्रगती त्याची आपण केलेली आहे. मोजे कोराडी येथे खासगीकरणाअंतर्गत वाहतूक नगर विकसित करण्याकरता त्या ठिकाणी 24 हेक्टर जमीन ही देखील आपण दिली आहे. डीपीआर साठी फोर्ट्रेस फायनान्शियल सर्व्हिसेस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात मराठवाड्याच्या भागामध्ये दिली होती. एकतर त्यावेळेस आपण विनंती करून माननीय गडकरी साहेबांनी देखील राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून 1000 कोटी रुपयाचे रस्ते दिले होते. त्याचा स्वतंत्रपणे कागद मी वितरित करणार आहे. आणि त्यासोबत त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे राज्य सरकारने एशियाई बँकेच्या माध्यमातून 1967 कोटी रुपयाची कामं सुरू केली. नाबार्डच्या माध्यमातून 395 कामं घोषित केली होती. त्यातली 136 कामं आतापर्यंत पूर्ण झाली आहेत आणि बाकीची कामं पूर्ण होत आहेत. हायब्रिड एन्युटीच्या 29 पॅकेजची जवळपास 6351 कोटी रुपयाची कामं ही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. राज्य महामार्गामध्ये 7383 कोटीची कामं आपण त्या बैठकीनंतर केलेली आहेत. जिल्हा व राज्य महामार्गामध्ये 9386 कोटी रुपयाची कामं आपण केलेली आहेत आणि केंद्रीय मार्गामध्ये 2000 कोटी रुपयाची कामं ही आपण त्या ठिकाणी केलेली आहेत. त्यासोबत सोलापूर छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ज्याची आपण घोषणा केली होती मार्च 19 मध्येच तो त्यावेळी आपण पूर्ण केलेला आहे. त्यासोबत एनएचच्या अंतर्गत जवळपास आता त्यावेळेस घोषित केल्याप्रमाणे माननीय गडकरी साहेबांनी 34338 कोटी रुपयाची कामं ही त्या ठिकाणी मंजूर केली. त्यातली काही कामं पूर्ण झाली आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर आहे. म्हैसमाळ सुलीभंजन वेरूळ खुलताबाद आराखडा आपण त्या ठिकाणी घोषित केल्याप्रमाणे मंजूर केला. त्याला आता या बजेटमध्ये देखील पैसे दिले आहेत. श्री क्षेत्र माहूर विकास आराखडा त्याला देखील आपण 216 कोटी रुपयाच्या आराखड्याला घोषित केल्याप्रमाणे मान्यता जी आहे ती दिलेली आहे. यासोबत माजलगाव बीड आणि कृष्णूर नांदेड येथे टेक्सटाईल पार्कची घोषणा आपण केली होती. माजलगावमध्ये 100 एकर भूखंड आरक्षित करून 12 भूखंड हे टेक्सटाईल आणि 31 भूखंड इतर उद्योगांना वितरित करण्यात आलेले आहेत. आता 57 भूखंड अजून त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. कृष्णूरमध्ये देखील 495 हेक्टर क्षेत्र आपण आरक्षित केलेलं आहे. डीएमआयसीच्या संदर्भात आपण घोषणा केली होती. त्यात शेंद्राव बिडकीन 10000 एकर संपादन झालेलं आहे. शेंद्रा येथील 2000 एकर व बिडकीन येथील 1024 एकरावर पंचतारांकित पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहेत. आतापर्यंत 205 उद्योग त्या ठिकाणी आलेले आहेत आणि एमएसएमई क्षेत्रात ऑरिक सिटी येथे 118 भूखंड वितरित केले आहेत. 5567 कोटीची गुंतवणूक झाली आहे. 10000 रोजगार त्या ठिकाणी निर्मित झालेले आहेत. या व्यतिरिक्त अविकसित भागात आपण काही क्लस्टरची घोषणा केली होती. असे 15 कृषी क्लस्टर आपण मंजूर केले आहेत. 5 त्यातले कार्यान्वित देखील झालेले आहेत. 10चे डीपीआर मान्य केलेले आहेत आणि 106 प्रकल्पांना अंतिम मान्यता ही आपण दिलेली आहे. त्यामुळे त्यासोबत पश्चिम वाहिनीच्या नद्यांद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या संदर्भात आपण घोषणा केली होती. त्याची कारवाई देखील आपण पुढे केली आहे. त्यासंदर्भातली घोषणा देखील माननीय मुख्यमंत्री हे या ठिकाणी करणार आहेत. एकूणच जे लोक हा प्रश्न विचारत होते की अशा प्रकारची तुम्ही बैठक घेतली त्याचं काय झालं, त्याचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी मी दिलेलं आहे. आणि जवळपास घोषित केलेल्या सर्व बाबींवर या ठिकाणी अतिशय प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे. कारवाई अनेक प्रकरणात पूर्ण झालेली आहे. विश्लेषण या ठिकाणी मी दिलेलं आहे आणि जवळपास घोषित केलेल्या सर्व बाबींवर या ठिकाणी अतिशय प्रगती त्या ठिकाणी झालेली आहे. कारवाई अनेक प्रकरणात पूर्ण झालेली आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची बैठक घेतो त्याच अपेक्षा हीच असते की मराठवाड्यातल्या विषयांना प्राधान्य मिळालं पाहिजे. तसं प्राधान्य मिळालेलं आहे. आजही या बैठकीमध्ये खूप महत्त्वाच्या विषयांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री हे त्या संदर्भातल्या घोषणा आजच्या बैठकीत काय झालं या संदर्भातल्या घोषणा निश्चितपणे करतील माननीय मुख्यमंत्री. त्याच्यामध्ये मराठवाडा विविध तीर्थक्षेत्राचा विकास करणार. त्याच्यात वेरूळ येथील श्री क्षेत्र गुणेश्वर मंदिराचा सुधारित विकास आराखडा 156 कोटी 63 लाख, श्री तुळजाभवन मंदिराचा 1328 कोटीचा विकास आराखडा, श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास 60 कोटी 35 लाखाचा, उदगीर येथील बाबांच्या समाधीस्थळ विकास आराखडा 1 कोटी, नंतर मुर्डेश्वर महादेव मंदिर देवस्थानचा त्याचा 1.45 कोटी, मानव विकास कार्यक्रम त्याच्यामध्ये असे वेगवेगळे बरेच त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये परळी तीर्थक्षेत्र त्याचा 286 कोटी,